मित्रांनो, झकास मराठी झकास यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर शुभ सकाळ सर्वांना माझ्या युवरचा माझ्या सबस्क्रायबरना. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण सकाळी सकाळी सुरुवात करत आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझं पाठीमागचं घर आहे आणि अंगणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही भाजीपाला लावलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग नंतर दाखवीन. खूप दिवसानंतर माझी ताई आलेली आहे, आमच्या गावी आलेली आहे आणि तिच्या हाताच्या काहीतरी रेसिपी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आमच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं पीक घेतात पावसाळ्यामध्ये आणि त्यामधल्या एक असा एक वेल आहे तो म्हणजे लाल भोपळा. मग त्याला घारीचा भोपळा म्हणतात आणि त्या भोपळ्याच्या घाऱ्या कशा पद्धतीने बनवतात दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, दिवसेंदिवस आपली संस्कृती कुठं ना कुठं बदलत चालली आहे. चुलीवरचं जेवण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे आणि कुठेतरी आपल्याला संस्कृती जपायची आहे म्हणून छोटासा प्रयत्न करणार आहे. चुलीवरच्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा पद्धतीने बनवतात ग्रामीण भागामध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. मित्रांनो, आजची रेसिपी माझी ताई बनवणार आहे, दोन नंबर ताई, आणि तिची ओळख करून देतो तुम्हाला सर्वात अगोदर. मित्रांनो, ही माझी ताई आहे. मित्रांनो, ताईचं नाव आहे रुपाली कृष्णात पाटील, राहणार तरसामुळे राधानगरी तालुक्यामध्ये असते ताई. खूप दिवसानंतर आली होती आमच्या घरी आणि आज ताई काय बनवणार आहे? भोपळ्या घाऱ्या चुलीवरच्या बनवणार आहे. आमच्याकडे संक्रांतीला करतात त्या घाऱ्या, तुम्हाला मी छोटीशी रेसिपी दाखवणार आहे. ओके मित्रांनो, चुलीवरच्या ताईच्या हाताच्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा पद्धतीने बनवते तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. आणि चला तुम्हाला दाखवतो आमच्या चुलीवरची खोलीमध्ये आपण जाणार आहे आता. मित्रांनो, याला बोलतात भोपळा आणि हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो आणि शहरामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि याच्या बनवायच्या आपण घाऱ्या बनवायच्या आहेत. अगोदर पाणी ठेवायचं. मित्रांनो, सर्वात अगोदर ताई भोपळा चिरत आहे आणि कशा पद्धतीने चिरते तुम्ही बघू शकता. आधी भोपळा चिरून घ्यायचा. सगळे बिया काढायच्या, पूर्ण बिया काढायच्या ठाकूरच्या बाजूला. हा, नंतर असा चिरायचा. बारीक फोका काढायचे काय? त्याचा चिरून फोका. सर्वात अगोदर पाणी उकळायचं ठेवलेलं, ते पाणी उकळलं आपण हा कापून घेतलेला भोपळा त्या पाण्यामध्ये सोडणार आहे. मित्रांनो, ताईने पूर्ण कट केलेला भोपळा उकळत्या पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवला आहे. चांगल्या प्रकारे भोपळा शिजून घेतलेला आहे. काढायचं काय त्याला? हा, असं शिजवून घ्यायचं काय? भोपळा गार करायचा. आता हे भोपळा गार झालेला आहे आणि आता त्याचा गरम काढतोय आणि ही वरची बाजू टाकून द्यायची. हे गरम काढायचं काय? मित्रांनो, ताईने पूर्ण तयारी केली आहे. हा गुळ, हा ही बडीशेप आहे,
एलदुड मीठ आणि हळद हळद टोप आता सुजवती ठेवतो. हा गूळ टाकून घेतो. बिडीशेप टाकले काय? मुरीची पूड आहे. हे मीठ आहे चवीनुसार. हळद हे असं मिक्स करायचं. सगळं मटेरियल टाकून मिक्स करायचं काय? यात गुळ विरघळत पर्यंत भोपळ्यात शिजवायचा. हे पूर्ण शिजल्यावर चांगला उतरायचा खाली पिठामध्ये मळायचं. मळायचं काय? हा भोपळा शिजून घ्यायचा. आता याला थंड करायला खाली उतरून घ्यायचा. थंड करायला ठेवायचं. चांगलं मळून घ्यायचं. पातळ झालं तर गव्हाचं पीठ मिक्स करायचं. त्या घट्ट मळून घ्यायचं. हे पीठ आता मळून झाले आणि आता 2 तास भिजत ठेवायचं. 2 तासानंतर ते मग घाऱ्या तयार करायच्या. हे आता भिजत ठेवलेलं पीठ आता भिजले ते 2 तासात. आता हाताला तेल लावायचं आणि पारंपरिक पद्धतीनं घाऱ्या तयार करणार हातावरती. गोळा घ्यायचा हातावरती असा हे करून त्याच्यावरती असे कसकस लावायचे. मित्रांनो, हे पारंपरिक पद्धतीनं अशा पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागामध्ये बनवल्या जातात भोपळ्याच्या घाऱ्या. चांगल्या भाजायच्या मग त्याला कलर येतो. भाजले मित्रांनो, ताईच्या हाताची अशा पद्धतीने होती रेसिपी. आणि हा व्हिडिओ मित्रांनो मी जानेवारी महिन्यामध्ये शूट केला होता आणि बरेच दिवस हा पेंडिंग पडला होता एडिटिंगसाठी आणि आज एडिटिंग केला. आणि अशा पद्धतीने आमच्या ग्रामीण भागामध्ये चुलीवरच्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवतात. आणि मित्रांनो, ताईच्या हाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. आणि झकास मराठी झकास यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्की करा. मित्र, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.